तयार तर पीबीएस स्पोर्ट्स शतरक्षण करण्यासाठी तयार. सन्माननीय प्रशांत सर यांचं शुभागमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. आपल्याही मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. पहा सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती फाइनल चरिशला खेळला एक सनसनाटी जलवा चौकार. चार रन भल्या भल्यांच्या झाल्या बच्च्या गुल पाहुनी मोका हा मारला चौका. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा सनसनीत चौका. चार धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंड वरती खेळलेला एक खणखणीत चौकार. पीबीएस स्पोर्ट्स या अगोदरच्या सामन्यात देखील अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स या संघानं दिला, परंतु सुपर ओव्हर मध्ये मात्र पराजय पत्करावा लागलाय. आता प्रयत्न असेल की विजय पताका मात्र या मैदानावरती फडकवायची. दिवसलेला वाघ आपल्याला माहित आहे आणखीन चौतळून उठतो. तशा प्रकारे पीबीएस स्पोर्ट्स प्रयत्न असेल क्षणाक्षणाला हा सामना ओढून आणायचा, खेचून आणायचा. तर दुसऱ्या बाजूने पहा उत्तरेश्वर हा संघ देखील नक्कीच कमी नाही आहे. दोन समान संघांची गाठ आमने सामने पडताना आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर उत्तरेश्वर स्पोर्ट चार धावा आपण पाहतोय. अनुराग आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये, तर संतोष द्वारा या ठिकाणी मैदानावरची गोलंदाजी जी केली जाते. पाहूया परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पहा चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फीड नक्कीच जो केला जातोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र चार धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक घड्याळ माझ्यापर्यंत आलेलं आहे, घड्याळ सापडलेलं आहे. जर कुणाचं असेल तर ते या ठिकाणी घेऊन जा. या दरम्यान पहा गॅप मध्ये चेंडू काऊ कॉर्नर. चेंडू सीमा रेषा पार चौकार. भल्या भल्यांच्या झाल्या बच्च्या गुल पाहुनी मोका हा मारला चौका. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा सनसनीत चौका. आठ धावा उत्तरेश्वर स्पोर्ट क्लबच्या धावफलकावरती ज्या लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती संतोष गोलंदाजी मार्गवरती परत एकदा तयार. अनुराग आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी उभी आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. संतोष सज्ज आ चेंडू झेल टिपला जातोय आणि याचबरोबर मात्र फलंदाज बात. अरे लग वाजव ना. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. उत्तरेश्वर स्टोन कंपनीचे प्रोप्रायटर युवा नेते मान्य विकास बापू मोजे आणि युवा नेते उद्योजक मान्य किशोर भाऊ शिंदे. धन्यवाद. आता रस्त्यावरून बैल या ठिकाणून गेलेले आहेत. बैलगाड्या शर्यती बऱ्याच दिवस बंद आहेत, परंतु माईकचा आवाज अजूनही कानावरती गेल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं. काही काळ त्यासाठी माईक बंद ठेवावा लागतोय. नऊ धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यात उत्तरेश्वर स्पोर्ट्स हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. पाचवा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. हा सामना संपल्यानंतर आणखीन दोन सामने आपल्याला नक्की जे खेळवायचे आहेत. नऊ धावा स्कोर कार्ड वरती
क्षेत्ररक्षणात बदलाव वारंवार आपण पाहतोय. निखिल जाधव स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच जो आहे, अनुराग नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे, रुपेश महाडिक द्वारा मात्र या ठिकाणी गोलंदाजी जी केली जाते. मारा करण्यासाठी परत एकदा रुपेश तयार, रुपेश सज्ज, निखिल जाधव पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय. आणि या दरम्यान मात्र कवरच्या दिशेला एक खणखणीत सनसनीत चपराक षटकार, फटको स ध्वधार हा गेला षटकार. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार. पंधरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यात एक पॉइंट एक षटकाचा खेळ नक्कीच ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडूला नक्कीच दिशा दिली आहे, शतरक्षक चेंडू वरती परंतु चेंडू सुसाट वेगा सीमा पार चौकार चार रन. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल पाहुनी मोका हा मारला चौका. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा सनसनीत चौका. एकोणीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरची चालू असताना. याच बरोबर आणखीन एक स्फोटक फटका कव्हर बाउंड्री सीमारेषा छेदून भेदून तोडून चौकार. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल पाहुनी मोका हा मारला चौका. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा सनसनीत चौका. तेवीस धावा एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना अनुराग आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रुपेश महाडिक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय आणि पहा परत एकदा चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचलाय, पाठलाग करतो शतरक्षक परंतु चेंडू सुसाट वेगात सीमापार चौकार. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल पाहुनी मोका हा मारला चौका. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा सनसनीत चौका. सत्तावीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यात एक पॉइंट चार षटकाचा खेळ नक्की संपतोय. अनुराग आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर रुपेश महाडिक या ठिकाणी गोलंदाजी जो करतोय. प्रत्येक चेंडूवरती आपण आक्रमण पाहिले, पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर लागोपाठच्या तीन चेंडूवरती चौकार. कम बॅक करणं फार गरजेचं गोलंदाज रुपेशला. धावांचा फार मोठा डोंगर या षटकामध्ये उभा केलाय. पहा चेंडू रक्षात्मक रीतीनं जो खेळून काढलाय, धाव मात्र आता या चेंडूवरती जी घेतली जात नाही यालाच क्रिकेट म्हणतात. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं नाही, काही चांगले चेंडू त्यांना सन्मान देखील द्यावा लागतो आणि तो सन्मान मात्र निखिल जाधवनं मात्र जो दिलाय. सत्तावीस धावा षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू. रुपेश तयार स्टेप आउट करून मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. षटक संपतायत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात सत्तावीस धावा. उत्तरेश्वर स्पोर्ट्स डीजे स्कोर कार्ड सत्तावीस एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्यासाठी स्टेज पूर्णपणे गच्च भरून गेला होता, आता सगळे खाली. मला वाटतं
काहीतरी पार्टी होईल नाही का? यानंतर सामना जो खेळवला जाणार आहे त्यामुळे गेम प्लॅन काय असेल यासाठी देखील कदाचित कुठेतरी चर्चा चालू असेल. परंतु तो सामना या चषकातील मात्र एक अविस्मरणीय सामना राहील. दोन्ही संघांनी अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिला. पीबीएस आणि त्याचबरोबर मात्र दादाची वस्ती. ओ या दरम्यान मात्र पहा ऑफसाईडच्या दिशेला मात्र चेंडूला जी दिशा दिली आहे. स्कोअर कार्ड जर पाहिलं तर मात्र 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरची चालू आहे. निखिल जाधव पूर्णपणे स्ट्राईकवरती 7 चेंडू 19 धावांवरती नाबाद खेळतोय. 3 सनसनी चौकार आणि 1 षटकार निखिलनं मात्र जो खेळून काढलाय. पाहूया यानंतर निखिल कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा फुलटॉस चेंडू पहा चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर मात्र ही दुसरी धाव देखील पूर्ण. एक अनोखी ऍक्शन निखिलची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धनु काही लेदर क्रिकेट देखील या खेळाडूनं बरंच खेळलंय. अशा प्रकारची ऍक्शन त्याची मात्र जी पाहायला मिळते आणि फटके देखील अतिशय तंत्रशुद्ध. मला वाटतं लेदरचाच हा खेळाडू असावा कारण की त्याच्या बॅटच्या मुवमेंट त्याचे स्टान्स नक्कीच या ठिकाणी पाहिले तर अतिशय अप्रतिम. देखील जाधव स्ट्राईकच्या दिशेला पहा. हा चेंडू परत एकदा चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर मात्र ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 10 चेंडू 23 धावांवरती नाबाद निखिल जाधव. अनुराग 1 चेंडू 1 धाव नॉट आउट आहे. नॉट स्ट्राईकच्या दिशेला आहे. स्टेप आउट करून खेळलेला हा फटका आणि आता मात्र बाद निखिल जाधवला परतावं लागेल. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. उत्तरेश्वर स्टोन कंपनीचे प्रोप्रायटर युवा नेते मान्य विकास बापू मोजे आणि युवा नेते उद्योजक मान्य किशोर भाऊ शिंदे तंटमुक्ती अध्यक्ष वडगाव शिंदे यांची बरीच. बत्तीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकाचा खेळ संपलाय. या दरम्यान मात्र घेतली जाते ती सिंगल 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाते आणि सामना पहा 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. उत्तरेश्वर स्पोर्ट्स फलंदाजी करतोय. पीबीएस स्पोर्ट्स शतरक्षण करतोय. 33 वरती 2 फलंदाज बाद आहेत. 3 षटकं नक्कीच जे संपले आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. पाहूया या 3 षटकात कशा प्रकारची कामगिरी करतोय उत्तरेश्वर. आणि या दरम्यान मात्र टिपलेला एक अप्रतिम झेल फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. उत्तरेश्वर स्टोन कंपनीचे प्रोप्रायटर युवा नेते मान्य विकास बापू मोजे आणि युवा नेते उद्योजक मान्य किशोर भाऊ शिंदे तंटमुक्ती अध्यक्ष वडगाव शिंदे यांची बरीच. Let's go.
33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो संपलाय. चौथं षटक प्रगती पथावरती 33 वरती 3 फलंदाज मात्र बाद. संतोष अळकुंटे गोलंदाजी मार्क वरती परत एकदा तयार. या दरम्यान आक्रमण 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 षटकार. फटको सो ध्वधार हा गेला षटकार. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटका. एकोणचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दत्तात्रय खांदवे पाटील व्यासपीठावरती झालेलं शुभ आगमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बक्षिसांची प्रचंड उधळण करणारे आधुनिक युगाचे कर्ण व्यासपीठावरती येत आहेत दत्तात्रय खांदवे पाटील. मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. चेंडूला मात्र नक्कीच जे अडवलंय, काही धावा नक्कीच ज्या वाचवल्यात आणि पहा धावांसाठी फार मोठी धावाधाव मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 42-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अनुराग आणि प्रसन्न ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष अळकुंटे परत एकदा मारा करण्यासाठी तयार सज्ज होतोय. 9 धावांवरती प्रसन्न नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे. अनुराग स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच जो खेळताना पाहायला मिळतोय. धावफलक 43 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगती पथावरती चालू. एक क्रिकेटमय वातावरण मैदानावरती मात्र आपल्याला जे पाहायला मिळतंय. 2 चेंडू 9 धावा. या दरम्यान गगनाला गवत निघालणारा आणखीन एक जलवा चेंडू मात्र सीमारेषेला पार करतोय. षटकार 6 धावा. फटको सो ध्वधार हा गेला षटकार. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार. सुपर 8 अ गटातील मात्र सामने आपण नक्कीच पाहतोय. ओ या जर बरोबर खेळून काढलाय आणखीन एक हवाई फायर सिक्सर. फटको सो ध्वधार हा गेला षटकार. युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार. पंचावन्न धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं. 55 बनवल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक संपलेत, उर्वरित 2 षटक या ठिकाणी जे बाकी आहेत. लाईव्ह डिजिटल स्कोरिंग तुषार कानकाटे सर नक्कीच जे करतायत चौका डॉट इनच्या माध्यमातून, मी त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी जे करेल. उत्तरेश्वर स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 55-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ जो बाकी. गोलंदाजी मार्गवरती या माधव लांघी तयार आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे जी केली जाते. माधव लांघी तयार.
फुलटॉस फुलटॉस आणि हा मात्र एक खनखने षटकार फटको सो ध्वधार हा गेला षटकार युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार एकसष्ट धाबा तीन गाड्यांच्या बोबरल्या षटक क्रमांक पाच प्रगती पथावरची माधव लांगे परत एकदा तयार गगनाला गवस निघालणारा एक अफलातून आणि जबरदस्त षटकार सहा धावा फटको सो ध्वधार हा गेला षटकार युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार सन्माननीय संजय निंबाळकर हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आणि पहा चेंडू सीमापार षटकार फटको सो ध्वधार हा गेला षटकार युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार याच बरोबर गगनाला गवस निघालणारा एक अफलातून अप्रतिम षटकार फटको सो ध्वधार हा गेला षटकार युवा नेते उद्योजक मान्य सुमित शेठ रवींद्र खांदवे पाटील आणि युवा नेते उद्योजक मान्य प्रतीक शेठ शहाजी खांदवे पाटील यांचा दणदणी षटकार लागोपाठचे चार षटकार मात्र खेळून काढलेत शिवसेना नेते सूर्यकांत आप्पा निंबाळकर यांच्या वतीनं समालोचनासाठी स्वतः मी प्रवीण गायकवाड यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक सूर्यकांत आप्पा निंबाळकर धन्यवाद आप्पा स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 79 तीन गाड्यांच्या बोबरल्या षटक क्रमांक पाच प्रगती पथावरती चालू आहे पहा स्टेप आउट अगोदरच मात्र चेंडूला स्टेप आउट करून खेळण्याचा जो प्रयत्न त्याचबरोबर अनुराग साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक सूर्यकांत आप्पा निंबाळकर शिवसेना नेते यांच्या वतीनं मात्र पारितोषिक फार मोठी बक्षिसांची उधळण आज या मैदानावरती मात्र जी पाहायला मिळते मनसे अध्यक्ष गणेश काळूराम खांदवे अनुराग साठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक स्कोर कार्ड वरती 83 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय सहावं षटक पाच षटक संपल्यानंतर 83 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश परत एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार सूर्यकांत आप्पा निंबाळकर अनुराग साठी 500 धन्यवाद आणि याच बरोबर गगनाला गवस निघालणारा एक जबरदस्त तडाखा चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर एकोणनव्वद धावा स्कोर कार्ड वरती अखेरचा षटक प्रगती पथावरती उत्तरेश्वर स्पोर्ट्स या दरम्यान मात्र पहा शतरक्षक चेंडूवरती आलाय त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू म्हणून पंत इशारा करतायत
90 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रसन्न देसाई 5 चेंडूंचा सामना केलाय. 27 धावांवरची नाबाद, 4 खनखरीत षटकार मात्र जे लगावले. प्रसन्न देसाई साठी देखील गणेश कारवाम खानवे मनसे नेते 500 रुपयांचा पारितोषक. प्रसन्न देसाईच्या बहरदार परफॉर्मन्स साठी जे 4 षटकार खेळून काढलेत. महाराष्ट्राची माती खेळ जरी मात्र हा खेळ परदेशी असला तरी महाराष्ट्राच्या मातीनं या खेळाला उंच शिखरावरती जे पोहोचवलंय. महाराष्ट्राच्या मातीनं आपल्याला क्रिकेटचा देव नक्कीच दिला. या महाराष्ट्रातच घेतलेला जन्म आणि आज रुजर पाहिलं तर ग्रामीण भागात देखील सर्रास या खेळाला सगळ्यांनी डोक्यावरती घेतलंय. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत वातावरण क्रिकेटमय. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 91 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.1 षटकाचा खेळ आतापर्यंत नक्कीच आपण संपलेला पाहिलाय. दरम्यान शत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहिले भेटवाय. 91 धावा षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती चालू आहे. पंच्याण्णव धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकाचा खेळ नक्की संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. दहा चेंडू 34 धावांवरती अनुराग, तर प्रसन्न जर पाहिलं तर 27 धावांवरती नाबाद खेळतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्स. हा चेंडू पहा, बॅटची काढा थोडीशी नक्कीच लागताना जी पाहायला मिळते. त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल 96 धावा. आजच्या दिवसातील मला वाटतं हा सर्वोच्च स्कोर असावा, कारण की आजच्या दिवसात 100 आकडा पार झालेला नाही. तो 100 आकडा पार होणार का हे मात्र पाहायचंय. या दरम्यान मात्र पहा शत्ररक्षक चेंडूवरची धावत पळत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तसं जर पाहिलं तर 100 आकडे बऱ्याच वेळेला या मैदानावरती मात्र पार झालेत. सर्वोच्च धावा संघर्ष स्पोर्ट क्लबच्या नावावरती आहेत 118, तर हरंतळे स्पोर्ट्स 116 सर्वोच्च धावा नक्कीच या मैदानावरती ज्या बनवलेल्या आहेत. परंतु आज 100 आकडा पार झालेला नाहीये, परंतु तो मात्र पार होतोय. 100 आकडा पार केला जातोय, अर्थात एक खनखनी षटकार लगावलाय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 104, 104 धावा 105 धावांचं लक्ष. यानंतर होणारा सामना शिवशाही वर्सेस दादाजी वस्ती. संघ नायकांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचे. चला संघ नायक, या पुढचा होणारा थरार दादाजी वस्ती वर्सेस शिवशाही स्पोर्ट्स क्लब. या ठिकाणी चालू असलेला सामना PBS वर्सेस उत्तरेश्वर. उत्तरेश्वरने टार्गेट केलंय 104 बनवलं, 105 बनवलं, 105 धावांचं लक्ष PBS साठी समोर ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे ते सामोरे जात आहेत. टॉस करण्यासाठी दादाजी वस्ती स्पोर्ट्स क्लब कॅप्टन शिवशाही कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचे आणि टॉस करण्यासाठी जायचे. या ठिकाणी दत्तात्रय खांदवे, विनायकजी जाधव, नवनाथ काकडे, किसन बाप्पू खांदवे, मनोहरदादा खांदवे, गावडे पाहुणे, आपण टॉस करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गणेश कॉलराम खांदवे, या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष यांनी अनुरागसाठी 500 आणि प्रसन्नतेसाठी 500 असे 1000 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत. आपण ते मॅन ऑफ द मॅचच्या वेळी देऊ. चला
टॉस उडवायला या दादाजी वस्ती आणि शिवशाही. संघनायक दत्तात्रय खांदवे, चंद्रकांत खांदवे घ्या, टॉस करून घ्या. कॅप्टन चला की टॉस सोडून घ्या, या एक नंतर निर्णय द्या. टॉस सोडून घ्या आणि चला परत. आपला सामना दोन आहेत, यानंतर होणारा सामना शिवशाही आणि दादाजी वस्ती आणि त्यानंतर होणारा सामना उत्तर शहर आणि पीबीएसमध्ये जो विजयी संघ होईल त्यांची होईल आणि शिवशाही वर्सेस दादाजी वस्ती यांच्यातील पराभूत सामना पराभूत होणारा संघ. या ठिकाणी टॉस करतायत शिवशाही वर्सेस दादाजी वस्ती. किसन बाप्पू खांदवे, दत्तात्रय खांदवे, मनोहरदादा खांदवे, विनायकजी जाधव, नवनाथ काकडे, गावडे पाहुणे, चंद्रकांत खांदवे. कुणाची या ठिकाणी दादाजी वस्ती स्पोर्ट्स क्लबनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि शिवशाहीला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे. यानंतरचा होणारा थरार शिवशाही वर्सेस दादाजी वस्ती स्पोर्ट्स आणि चालू असलेला सामना पीबीएस वर्षे उत्तर शहर. उत्तर शहरनं 105 धावांचं लक्ष पीबीएस समोर ठेवलंय. अतिशय तुल्यबळ असलेले संघ आणि यानंतरचं समालोचन करतील आपला वाणितन प्रवीणजी गायकवाड सर. तर धन्यवाद. सामन्याला परत एकदा सुरुवात होते. टार्गेट समोर आहे 36 चेंडूत 105 मारवायच्यात. क्रिकेट योगेश निंबाळकर गोलंदाजी मार्ग वरती तैयार झालाय. 36 चेंडू 105 धावांची असणारी गरज. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. क्रिकेटमध्ये कोणती अनिश्चित अशा प्रकारची धावसंख्या नाहीये हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि पहा आकाशाचे वेद चेंडूने घेतलेत. दरम्यान मात्र झेल मधोमध पडतोय शतरक्षक फार दूरवर. ऑस्ट्रेलियानं केलेल्या 434 धावांचा डोंगर देखील दक्षिण आफ्रिकेनं पोखरून काढला होता आणि 434च्या बदल्यात 438 बांधल्या गेल्या होत्या. हा क्रिकेटचा इतिहास आहे. त्यामुळे मात्र अनिश्चित अशी कोणत्या प्रकारची धावसंख्या क्रिकेटमध्ये नाहीये. आता बनवायच्या त्या पूर्णपणे 35 चेंडूत 104 धावा. हा चेंडू जर पाहिला तर मात्र वाईड, खराब, स्क्वेअर, अवांतर, एक धाव नक्कीच मिळतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन नक्की जे पोहोचेल दोन धाव संख्येवरती. पीबीएसचे संघ मालक पुरुषोत्तम बाळा शितोळे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. या अगोदरच्या सामन्यात पीबीएसला जरी पराजय पत्करावा लागला तरी संघर्ष काय असतो पीबीएसनं दाखवून दिलं म्हणून त्या संघाला देखील मी धन्यवाद देईल. आणि पहा याच बरोबर मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद. बोरमाळ घुंगराचं पैंजण शिनगार घेऊन आलोया.
दोन धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. निलेश शेडगे आणि पूर्णपणे माधव लांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश निंबाळकर गोलंदाजी मार्गवरती तयार. पाहूया हा सामना मात्र कोण जिंकणार. यानंतर मात्र गाठ पडणार आहे. आणखीन एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना. याच बरोबर मात्र पहा त्रिफळा उद्ध्वस्त. येष्ट्या उद्ध्वस्त. तीन चार त्रिफळा. फलंदाज बाद. दोन धावा धावपलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगतीपथावरती चालू आहे. योगेश निंबाळकर तयार. या दरम्यान मात्र पहा शतरक्षक चेंडूवरती चेंडू नक्कीच जो फीड केलाय. घेतली जाते ती सिंगल. एक धाव जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं एका धावेच्या सहाय्याने धावून पोहोचताय त्या तीन धावसंख्येवरती. दोन गडी अतिशय झटपट गमावलेत. डीजे राहुल मात्र अतिशय सुरेख संगीत त्यांचं मात्र जे ऐकायला मिळत. या दरम्यान मात्र पहा हा चेंडू जर पाहिला तर मात्र अतिशय सुरेख. पाठीमागे जर पाहिलं तर आमचे जितू लोंढे सर अनेक क्रिकेटच्या स्पर्धांना प्रसिद्धी देण्याचं काम, क्रिकेट खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम आणि नक्कीच कृष्णा सातपुतेचे बंधू आहेत जितू लोंढेक. आपलंही मी परत एकदा हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. या लोहगाव नगरीला अपरिचित नाही आहेत. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव. एक षटक संपलंय. तीन धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित पाच षटकांचा खेळ अजूनही बाकी. अर्थात 30 चेंडू आणि 102 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. शनाशनाला उत्कंठा वाढवणारे सामने, रोमहर्षक सामने, आटीतटीचे सामने आपण नक्कीच जे पाहिलेत आज दिवसभर. जर पाहिले तर मात्र एक सुपर ओव्हर देखील क्रिकेटच्या रसिकांना जी पाहायला मिळाली. त्यामुळं मात्र असं क्रिकेट जर पाहायला मिळालं तर नक्कीच प्रेक्षकांची गर्दी देखील उद्या आणि परवा आणखीन वाढत जाईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. प्रेक्षकांना फक्त रोमहर्षक सामने अपेक्षित असतात. कुणी जिंको कुणी हारो. दरम्यान 1 2 3 झेल निसटलाय. झेल निसटलाय. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिला तर 4-2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. 29 चेंडू 101 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. पीबीएस स्पोर्ट्स. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव. डॉट बॉल. यानंतरच्या सामन्या जर पाहिला टॉस झालाय. दादाची वस्ती स्पोर्ट क्लबनं टॉस जिंकल्यानंतर शत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी मात्र जो घेतलाय. यानंतर परत एकदा यजमान दादाची वस्ती संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि त्यांच्या विरोधात शिवशाही हा संघ मात्र खेळेल. जीना
मेडॉनच्या दिशेला केलेलं अप्रतिम अशा प्रकारचं शत्रक्षण डायरेक्ट हिट लागलं का पहा शत्रक्षकाला. आणि या दरम्यान मात्र आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव आठ धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती सूरज माने स्ट्राईकच्या दिशेला आहे. सुनील लांगे नक्कीच डॉट स्ट्राईकच्या दिशेला आहे. अनुराग सुरेख गोलंदाजी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहा हा चेंडू परत एकदा निर्धाव अनुरागचा आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टनच्या अतिशय जवळून जाणारा हा चेंडू. दोन षटकं संपल्यानंतर आठ धावा स्कोर कार्डवरती आहेत. अर्थात आता समीकरण जे तयार झाले 24 चेंडू आणि 97 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक. शेवटच्या तीन षटकांचा आपण जर अभ्यास केला तर जवळजवळ 71 धावा या शेवटच्या तीन षटकांमध्ये ज्या बनवल्या गेल्यात या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. आठ धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित चार षटकांचा खेळ बाकी 24 चेंडूंचा खेळ बाकी. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव पाहायला मिळतोय डॉट पाहायला मिळतोय. 23 चेंडू 97 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. ओ बॅटची कडा नक्कीच या ठिकाणी लागताना पाहायला मिळते शतरक्षक चेंडूवरती. चेंडू नक्कीच जो फीड केलाय स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 9 धावसंख्येवरती या तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय संत आणि शांत खेळ आहे. परंतु नक्कीच संत खेळून जमणार नाही कारण की आजच्या दिवसातील सर्वोच्च स्कोर जर तुमच्या डोळ्याच्या समोर आहे तर मात्र संत खेळून विजयाच्या दिशेने मात्र जे पोहोचता येणार नाही. ज्वालाग्रही फटके खेळावे लागतील. आणि पहा ऑटोकॉट लाजाबाब अफलातून आणि अप्रतिम झेल फलंदाज बाद. तू तो रापची है सिचुएशन बड़ी रास्ती है तेरा स्माइल बहुत हार्ड बाकी सबकी प्लास्टिक है दूर खड़ी अच्छी नहीं लग रही तू मेरे पास ठीक है हाथ से खाता था तेरे लिए खारा चॉपस्टिक से ऑप्टिक से अलग अलग चश्मा लिया घर पोछा तू मॉम स्टिक से मारी मुझे सदमा दिया बोली की तू प्यार में नहीं पढ़ना लेकिन मैं पढ़ने लगा था तेरी चाल सब कमाल अफसर आई रेजर गाल सब बवाल हो जाएगा मेरे साथ रह के देख तुझे कोई ना मिलेगा पूरे रास्ते में एक बंदा मेरे जैसा रे रे कैसा जैसा देखो चाहिए तू भी अपने बेफिदा तू एक नंबर सही है दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ सब मुझे भाव दे रही फिर भी सबको हटा रहा हूँ तेरे बारे में सबको अच्छी बातें बता रहा हूँ तेरे लिए मम्मी डैडी को मैं घर पे मना रहा हूँ वजन मेरी थोड़ी घटा रहा हूँ तुझे लीन बॉडी पसंद है मैं हेल्दी खाने चबा रहा हूँ सुनने में आया है तू लंदन में रहती है अब भी जाके पहली टिकट कटा रहा हूँ. या दरम्यान मात्र पहा यष्टीरक्षक आपली भूमिका चोखरीत्या पार पडतोय. तिसरा षटक चालू आहे 9 धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती 20 चेंडू 96 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चेंडूला नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती येतोय. घेतली जाते ती सिंगल एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते स्कोर कार्ड जर पाहिलं 19 चेंडू आणि 95 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. ललित चौधरी
आणि सुनील लांगे नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. ललित अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय स्फोटक शैलीतील फलंदाजी नक्कीच केली होती. या दरम्यान मात्र पहा परत एकदा मिड विकेट बाउंड्रीलाइन सीमारेषा पार षटकार. मुंबई से आया मेरा दोस्त आलम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो. मुंबई से आया मेरा दोस्त आलम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 16 धावा बऱ्याच उशिरानंतर आलेला एक अप्रतिम अशा प्रकारचा षटकार ललित चौधरीच्या बॅट मधून. वेळ वाचवा वेळ विनंती करतो. याचबरोबर आणखीन एक खणखरीत चौकार 4 रन. पुष्ट पाष्ट पास म्हणतो एक एक श्वास खास तिचा आपल्या हातात पाहिजे. मनसे अध्यक्ष सन्माननीय गणेश काळूराम खांडवे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. मान्यवरांचं मोठ्या संख्येनं या ठिकाणी शुभागमन. 20 धावा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू जर पाहिला तर मात्र पहा 20 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटकांचा खेळ नक्कीच आपल्याला संपताना पाहायला मिळतोय. आकाशाचे वेग चेंडू दरम्यान नक्कीच घेतलेत शतरक्षक चेंडूच्या खाली आणि शेल मात्र मैदानावरती आपण निसटताना पाहतोय सटकताना जो पाहतोय. चौथं षटक प्रगती पथावरती जे चालू आहे 21 धावा स्कोर कार्ड वरती अर्थात 14 चेंडू आणि तब्बल 84 बनवायच्यात. नाही चलेगा यक्का दुक्का मारना पडेगा चौका या छक्का. वाईट बॉल खराब चेंडू. चौदा चेंडू 83 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. घेतली जाते ती सिंगल एक धाव परत एकदा जी घेतली जाते. स्कोर कार्ड 1 धावेच्या सहाय्यानं 23 धावसंख्येवरती जाऊन जे पोहोचले. थोडासा संत आणि शांत खेळ आहे. खऱ्या अर्थानं जी फलंदाजी शेवटच्या 3 षटकात आपण उत्तरेश्वर स्पोर्ट कडून जी पाहिली तशाच प्रकारची फलंदाजी PBSला आता जी करावी लागेल. परंतु एका बाजूनं अतिशय संत आणि शांत खेळ. सामन्याचं समीकरण मात्र शनाशनाला आपण बदलताना पाहतोय. शेवटच्या आता 13 चेंडू आणि 81 धावा जवळजवळ जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. आणि हा चेंडू देखील डॉट 12 चेंडू जिंकण्यासाठी 81 धावा PBS स्पोर्ट्स क्लबला. चला घाई करा विनंती करतो वेळ वाचवा वेळ. 2 सामने आहेत आणि या नक्कीच संयोजक म्हणतात आपण दोन्ही सामने खेळवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे वेळ वाचवा. चोवीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 81 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. हा चेंडू जर पाहिला मिड विकेटच्या दिशेला जाताना जो पाहिला मिळतोय. शतरक्षक मात्र चेंडूवरती चेंडू फीड केलाय. चेंडूचं मात्र कलेक्शन या ठिकाणी जे केले जात आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 80 धावांची गरज. हा सामना संपल्याबरोबर दादाची वस्ती स्पोर्ट क्लब
आपलं शतरक्षण लावून घ्यायचं हा सामना संपल्याबरोबर विनंती करतो. जेवढी घाई करता येईल तेवढी घाई आपल्याला करायची आहे. 10 चेंडू आणि 80 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पीबीआर स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या दरम्यान मात्र झेल टिपलाय फलंदाज बाद. वेगवेगळी गाणी नक्कीच आपल्या समोर घेऊन येत आहेत. या दरम्यान मात्र पहा चेंडू सीधा समालोचन कक्षावरती जाऊन पडतोय. हा मात्र षटकार आणि हा चेंडू जर पाहिला तर डॉट. 7 चेंडू 74 धावा 74 धावा 7 चेंडू. हा चेंडू वाईट हा चेंडू खराब. 7 चेंडू 73 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. रामदास खान वे परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. आणि याचबरोबर आकाशाचे वेग चेंडूने घेतले. शतरक्षक धावा पळत चेंडूवरती आहे. पाटकॉट लाजवाब झेल आपला तून आणि अप्रतिम झेल आणि फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. कुठून आणतात गाणी राहुल भाई माहित नाहीये, परंतु नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करतायत. 6 चेंडू आणि 73 धावा. पूर्णपणे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. रुपेश महाडिक निखिल जाधव शेवटचा षटक टाकण्यासाठी तयार. पाहूया शेवटचे 6 चेंडू आणि जवळजवळ बनवायच्यात 73 धावा. फक्त औपचारिकता सामन्यामध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा वाईड किंवा नो पडला नाही तर सामना कठीण आहे. आणि घेतली जाते ती सिंगल. अशा प्रकारच्या धावांसाठी मॅजिक ओव्हर नाही का मध्यंतरी मॅजिक ओव्हर आपण पाहिली. सृजन करंडकमध्ये देखील मॅजिक ओव्हर मात्र जी वापरली गेली होती. त्या मॅजिक ओव्हरचा जो नियम होता एका षटकामध्ये जी मॅजिक ओव्हर आहे ज्या धावा बनवल्या त्याच्या डबल धावा नक्कीच ज्या मिळायच्या. आणि मला वाटतं विकेट गेल्यानंतर 5 धावा मायनस व्हायच्या. मॅजिक ओव्हर चौतीस धावा स्कोर कार्ड वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. असंच काहीतरी मॅजिक ओव्हर पाहिजे जिंकण्यासाठी नक्कीच खऱ्या अर्थानं पीबीएस स्पोर्टला. परंतु
या ठिकाणी फक्त औपचारिकता, मजबूत पकड उत्तरेश्वर स्पोर्टनं या सामन्यावरती मात्र तयार केली आहे. रुपेश महाडिक स्ट्राईकच्या दिशेला आहे, ललित चौधरी नॉन स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच उभा आहे. ललितनं मात्र एक षटकार नक्कीच सनसनीत लगावला आहे. आणि हा चेंडू जर पाहिला तर वाईट. सामन्याचं समीकरण शेवटचे चार चेंडू आणि 69 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. निर्धाव चेंडू, 5.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 3 चेंडूत अजूनही 69 या बनवायच्यात. आणि दरम्यान डॉट बॉल, शेवटचे 2 चेंडू, 69 धावा. सामना संपल्याबरोबर दादाची वस्ती स्पोर्ट्स विनंती करतो की आपलं शतरक्षण काही वेळात या ठिकाणी लावावं. त्या सामन्याला कोणत्या प्रकारची बॅडलाईट चालणार याची दक्षता घ्या, त्यामुळं जो वेळ पंत ठरवून देतील. मला वाटतं एका इनिंगसाठी 30 मिनिटांचा कालावधी, 30 मिनिटात ती षटकं टाकून झालीच पाहिजेत याची दक्षता दोन्ही टीमनं घ्यायची आहे. शत्ररक्षक चेंडूवरती आलाय. अरे या दरम्यान उत्तरेश्वर स्पोर्ट्सनं हा सामना जिंकलाय. जबरदस्त खेळ करत हा सामना मात्र जिंकलाय उत्तरेश्वर स्पोर्ट क्लबनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. पीव्हीएस स्पोर्ट्स, आपण देखील एक चांगला खेळ केलात, आपल्यालाही मी धन्यवाद देईल. आणि लगेचच जाऊया मॅन ऑफ द मॅच किताबाकडे. संगीत फक्त थोडा वेळ वाजू नका, विनंती करतो. आता मॅन ऑफ द मॅच देणं गरजेचं आहे, वेळ फार झाला आहे. ताबडतोब आतमध्ये शत्ररक्षण लावून